नमस्कार, मी तन्मयी मंदळे. दिनमान न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. दिनमान न्यूज आपल्यासाठी घेऊन येते खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. एक नजर हेडलाईन्सवर. आज हिंदू हृदय सम्राट असते तर त्यांना जास्त आनंद झाला असता, राज ठाकरे यांचे वक्तव्य. अष्टविनायक मार्ग रुंदीकरण सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात. अयोध्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या पिंपरी चिंचवड शहरात चोख बंदोबस्त. आणि राधेकृष्णच्या जयघोषात श्रीकृष्ण तुळशी विवाह सोहळा थाटात. अयोध्या मंदिराबाबत जो निर्णय घेण्यात आला त्याबद्दल समाधान राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना जास्त आनंद झाला असता, असं राज ठाकरे म्हणाले. राम मंदिराच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. ही जागा रामलल्लाचीच असल्याचं देखील सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. यावरती आता विविध क्षेत्रातील मान्यवर प्रतिक्रिया देत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा राम मंदिरावरती प्रतिक्रिया दिल्या. नेमकं राज ठाकरे काय म्हणाले पाहूया. अतिशय आनंद झाला. इतकी वर्ष समजत नव्हतं की इतके जे कारसेवक जे शहीद झाले त्या सगळ्या प्रकरणामध्ये, तर त्यांच्या बलिदानाला काही योग्य न्याय मिळणार का, हा जो इतकी वर्ष जो प्रश्न होता तो मला असं वाटतं तो आज निकाली लागला. आणि अतिशय आनंद झाला आहे. लवकरात लवकर मंदिरही उभं राहावं, राम मंदिर उभं राहील. त्याचबरोबर या देशाची अपेक्षा आहे की राम राज्य पण यावं. खऱ्या अर्थाने राम राज्याची अपेक्षा होती, परंतु बघू पुढे काय होतं ते. पण आजच्या निर्णयातनं एक गोष्ट मला सर्वात जास्ती जाणवली, आज बाळासाहेब असायला पाहिजे होते हा निर्णय ऐकायला. आणि त्यांना मनापासून आनंद झाला असता या निर्णयाचा. आणि ज्याच्यासाठी इतकी वर्ष जो संघर्ष झाला तो संघर्ष त्या संघर्षाचं चीज झालं असं म्हणूया आपण. आणि त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाला धन्यवाद द्यावेत, तितके कमी आहेत. लवकरात लवकर राम मंदिर व्हावं हीच इच्छा. राज्य सरकारचा बहुचर्चित असलेला अष्टविनायक मार्ग रुंदीकरण व नूतनीकरण प्रकल्प रखडला असून रस्त्याच्या झालेल्या निकृष्ट कामामुळे सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. उखडला व खचला गेलेला रस्ता दुरुस्तीसाठी चक्क कंत्राटदारांकडून माती व मुरमाचा वापर केला जात असल्याने शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सरकारच्या तिजोरीला कोरडा रुपयाचा चुना लावला जात असल्याचे चाललेल्या कामावरून दिसत आहे. अष्टविनायक हा शासनाचा बहुचर्चित असलेला मार्ग. या अष्टविनायक महामार्गावरून भाविक भक्तांचा प्रवास सुखकर आणि विनाविलंब व्हावा यासाठी करोडो रुपयांचा खर्च करून या मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. यावर कामाची गुणवत्ता आणि दर्जाचा प्रश्न उपस्थित केला होता, त्यामुळे अगोदरच रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामात शासनाला करोड रुपयांचा चुना लावला असताना या कामातही कंत्राटदाराने लूट चालवली असल्याचे दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणात आज ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाची असल्याचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. तर मुस्लिम वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणीसाठी 5 एकरांची पर्यायी जागा देण्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात पुण्यात पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात ठेवला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी याआधीच सुरक्षिततेची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील शहरात तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. शहराच्या विविध भागात रूटमार्च काढण्यात आला. यावेळी नागरिकांना शांततेचं पालन करावं आणि पोलिसांना सहकार्य करावं असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप बिश्नोई यांनी केले. करीब इस समय 1,500 लोग स्ट्रीट्स में हैं और SRPF की हमारी पूरी कंपनी है हमारे साथ और हमारे सभी लोगों ने सभी पुलिस स्टेशन्स में शांतता कमेटी पीस कमेटी की मीटिंग चल रही है और जितने भी एंटी सोशल एलिमेंट्स हुए हैं उनको हमने उन पर प्रतिबंधक कार्रवाई की है. मेरा सभी से आह्वान है कि सोशल मीडिया पे कुछ भी इस तरह का आक्षेपित ना करें क्योंकि हमारी बहुत कड़ी नज़र है. हमारा जो साइबर सेल है उसकी सोशल मीडिया पे कड़ी नज़र है. अगर किसी ने भी कुछ गलत डाला तो हम उस पर जो है गंभीर कार्रवाई करें.
शुभमंगल सावधानचे, मंगलाष्टकांचे सूर, वधूवरांवर अक्षदा व पुष्पवर्षाव करणाऱ्या पारंपरिक देशातील महिला आणि श्रीकृष्णाची मूर्ती व तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन काढलेली वरात, अशा थाटात पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाह सोहळा पार पडलाय. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या 127व्या वर्षी मंडईतील साखरे महाराज मठ येथे आयोजित तुळशी विवाह सोहळ्याचे यावेळी ट्रस्टचे विश्वस्त कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे यंदाचे 37वे वर्ष होते. दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीला प्रारंभ झाला. चौकाचौकात मिरवणुकीचे स्वागत करीत कृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीत फुगड्या घालत फेर धरून महिलांनी मोठ्या प्रमाणात संख्येने भाग घेतला. आज तुलसी विवाह का दिन है. आज के दिन भगवान गोपाल कृष्ण और तुलसी माता का विवाह संपन्न होता है हमारे इस मंदिर में. और इस साल 38 वर्ष पूरे हो रहे और दगडूशेठ गणपति के सभी लोग अपने भगवान गोपाल कृष्ण को बड़े धूमधाम से रथ में बिठा के बैंड लगा के बड़ी हाउस मऊ से यहाँ पे विवाह संपन्न हो जाता है. दगडूशेठ हलवाई गणपति का श्रीकृष्ण आणि साखरेवा मठाचे तुळस असा हा विवाह गेली 38 ते 40 वर्ष या परंपरेप्रमाणे हा चाललेला आहे. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. चिमुकल्या मुलीची एक्स-रे तपासणी करत असताना एक्स-रे मशीन फुटल्याने चिमुकली भाजली ही घटना न्यूक्लियस डायग्नोस्टिक सेंटर पिंपरी येथे घडली. शार्वी भूषण देशमुख असे जखमी मुलीचे नाव आहे. शार्वीच्या पालकांनी तिला पिंपरी येथील न्यूक्लियस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आणले. आज दुपारी 3:30 सुमारास शार्वीला तपासण्यासाठी लॅबमध्ये घेतले. मशीनमध्ये शार्वीची तपासणी सुरू असताना अचानक एक्स-रे मशीनचा काही भाग फुटला. फुटलेल्या भागातून विशिष्ट प्रकारचे रसायन सांडले. हे रसायन शार्वीच्या अंगावर सांडले. त्यात शार्वी किरकोळ जखमी झाली. मशीनमधून धूर येत असताना तसेच रसायन सांडल्यानंतर सेंटरमधील कोणीही मदतीला धावले नाही. उलट घटनेनंतर काहीही झाले नसल्याचे सांगत डॉक्टरांनी शार्वीच्या पालकांना परत लावले. सेंटरमधील डॉक्टरांनी या घटनेत हलगर्जीपणा दाखवला असून कोणीही मदतीस आले नाही. तुमच्या घरी असे झाले असते तर काय केले असते, असे डॉक्टरांनी उद्धटपणे सांगितले असल्याचे शार्वीची आई प्रियांका यांनी सांगितले. मग नंतर काय विचारलं, काय हो तुमच्या घरी का मग तुम्ही काय उत्तर दिलं? होम प्रोटेक्टर वगैरे असतात ना. बरं, त्याच्यासाठी म्हणजे तुम्हाला उलट आर्ग्युमेंट केलं का तुमच्याशी? काय बोलले अजून? कोण बोललं हे? मेल होतं का फिमेल? महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण म्हणजे हे एकमेकांचे कपडे फाडणारे असल्याचं भाजपाचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी म्हटलंय. पिंपरी चिंचवड शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अनुसूचित जातीच्या आरक्षणात अ ब क ड असे चार प्रवर्ग निर्माण करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय होणे अपेक्षित आहे. या धोरणामुळे अनुसूचित जातीतील लाखो कुटुंबांना लाभ मिळणार आहे असा विश्वास माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केला. दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करण्यावरून जोरदार ओढाताण सुरू आहे. पुढे महाराष्ट्रातील सध्याचे राजकारणावर प्रश्न विचारले असता सध्या राजकारण हे एकमेकांचे कपडे फाडणारे सुरू आहे असं वक्तव्य माजी मंत्री ढोबळे यांनी केलंय. ती सत्तेच्या राजकारणात कपडे फाडणारी आहे. जो संयम हवा, तुम्हाला राज्य चालवायचं आहे त्यासाठी जो विचार हवा, पण तो विचार न करता ज्या पद्धतीनं आज सगळीकडे हे सुरू आहे हे समाजाला परवडणारं नाही. यातून समाजातलं अंतर वाढेल. या सगळ्या गोष्टीमध्ये खूप वेगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल.
वाटतं. मात्र जनतेने भाजपला शिवसेनेला चांगली सत्ता दिलेली आहे, मात्र अजून हा तो निर्णय मुख्यमंत्र्यांचा तो सुटत नाही, काय वाटतं तुम्हाला? आम्ही ग्रामीण भागातली माणसं 5 कांड्याचा ऊस घेऊन भाऊ घराकडे निघाला होता. एकीकडे भावाचं पोरगं पळत आलं आणि एकीकडे स्वतःचं पोरगं पळत आलं. त्यांना आल्यावरती ऊस गुडगा घेऊन मोडला. एका हातात आल्या 3 कांड्या आणि एका हातात आल्या 2 कांड्या. ज्या बाजूला 2 कांड्या होत्या तिकडं स्वतःचं पोरगं होत आणि ज्या हातात 3 कांड्या होत्या तिथं भावाचं पोरगं होत. ऊस ज्याच्या हातात आहे त्याच्या हाताला आडी पडली आणि भांडण सुरू झालं. त्याच्याशी काही संबंध आहे याच्याशी काही? शाश्वत वनीकरणासाठी वृक्षारोपणाचे सोहळे करण्याऐवजी इको रिस्टोरेशन करण्याची गरज आहे, असे मत राज्याचे माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक माधव गोगटे यांनी व्यक्त केले. वनांच्या ऱ्हासाचे खापर बऱ्याचदा वनविभागावर फोडले जाते, मात्र आपल्या विभागातील वनसंवर्धन करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे हे राज्यघटनेनं स्पष्ट केलं आहे. तरीही त्याचं कुणीही पालन करताना दिसत नाही, हे कोणीच लक्षात घेत नाही. खरं तर ज्याप्रमाणे कृषी अधिकारी कृषी विस्ताराचे काम करतो तसे वन अधिकाऱ्याचे काम म्हणजे वनविस्ताराचे काम आहे. आज वन कायदे आहेत ते 1927 ब्रिटिश कायद्यावरच आधारित आहेत, ते बदलणे गरजेचे आहे. ज्या मुद्द्यावरून काम सुरू केलं तो मुद्दा आजच्या अंकाच्या विषयाशी संबंधित आहे आणि आज आपण सर्व गोष्ट ज्याबद्दल चर्चा करतो चिंता करतो तर त्याच्याशी कसा निगडित आहे विचार केला तर मला वाटतं की ती जी त्रिसूत्री दिली होती देव एका उल्लेख वाडेकरांनी संबंधित केलेला आहे किंवा धारेसाहेबांनी केला असेल की माती अडवा पाणी जिरवा आणि झाडे लावा. महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन MASMA च्या वतीने सोलर एक्सपो 19 आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 2 दिवस सुरू राहणार आहे. महासोलार एक्सपो 2019 या एक्झिबिशनसाठी आपण पोहोचलेलो आहे, तर आपण आता अध्यक्षांशी बोलूयात की नेमकी ही कन्सेप्ट काय सर. नमस्कार. नमस्कार. कसं आहे, मास्मा ही 2002 स्थापित झालेली आहे. हे आपण एक्सपो ह्या वर्षी जे घेतले ते आज आणि उद्या म्हणजे 9 नोव्हेंबर आणि 10 नोव्हेंबर रोजी हे एक्सपो घेतलेले आहे. ह्याच्यामध्ये आपण काय केलं, वेगवेगळ्या सोलरचे प्रोडक्ट्स आपण इथे डिस्प्ले करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून की जे आत्ता कस्टमर्स आहेत मग ते स्टुडंट्स असतील किंवा रेसिडेन्शियल असतील किंवा कमर्शियल असतील यांच्यापर्यंत आपण पोहोचण्यासाठी आपण हे एक्झिबिशन करतो आहे. दर अल्टरनेट इयरला आपण हे एक्झिबिशन करतो, या वर्षीचं आत्ता आपण घेत आहे. सर, ह्यामध्ये किती कंपन्या इन्वॉल्व्ह होतात आणि त्यामध्ये काय नवीन नवीन प्रोडक्ट ते तुमच्या समोर आणतात आणि आपण तुमच्या थ्रू तुम्ही समाजामध्ये पोहोचवताय? मास्मा ही नेहमी लघुउद्योजक आणि स्टार्टअप तसेच मोठ्या ब्रँडच्या कंपन्यांना ह्या एक्झिबिशनला सहभागी करून घेते. अशा एक्झिबिशन जे आहेत मुंबई बँगलोर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात होतात, पण पुण्यात अशा प्रकारचं एक्झिबिशन फक्त मास्माच कंडक्ट करतं आणि अशा प्रकारचं एक्झिबिशन 2 वर्षापूर्वी ह्याच व्हेन्यूला झालं होतं आणि ते खूप सक्सेसफुल झालं होतं. आणि ह्यावर्षी पण जरी वातावरण थोडंसं तंग होतं असूनही खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला आहे. सर, तुम्ही सांगा की अवेअरनेससाठी तुम्ही सामाजिक लेवलला काय काम करताय? अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम व्हॉट्सअप ग्रुप की जे मेंबर सोलरमध्ये डील करतात त्या लोकांच्या बरोबर सुरुवातीला पोहोचणं आणि दुसरं असं की जे काही कस्टमर्स आहेत एंड युजर आहेत या लोकांना माहीत नसतं किंवा सोलरचे कुठे शॉप्स नसतात तर या लोकांना माहीत नाही की मी कुठे जा गेलं पाहिजे की कोणत्या प्रोडक्ट कुठे मिळतात. याच्यासाठी सर्वात चांगलं माध्यम काय असेल तर हे एक्झिबिशन आहे. स्टुडंट्सना आज काय एक्सपेरिमेंट करायचं म्हटलं तर ते प्रोडक्ट रॉ मटेरियल कुठे मिळतं हेही माहीत नाही. म्हणून आम्ही काय केलेलं आहे की डिफरंट ज्या असोसिएशन्स आहेत बिल्डर असोसिएशन आर्किटेक्ट असोसिएशन आणि स्टुडंट्स बेसिकली नंबर ऑफ कॉलेजमध्ये आम्ही जाऊन त्यांच्याकडे जे हॉस्टेल्स आहेत किंवा ज्यांच्या वेगवेगळे कॉलेजचे बॅनर्स आहे बोर्ड्स आहेत तिथे आम्ही ते प्रिन्सिपलना भेटून लोकांना व्हिजिट करण्यासाठी स्टुडंटना व्हिजिट करण्यासाठी सांगतो आणि वेगवेगळ्या असोसिएशनना आम्ही पत्र लिहून किंवा आवाहन केलेलं आहे की तुम्ही येऊन व्हिजिट करा. अशा प्रकारच्या मॅक्झिमम सर्व माध्यमांना आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, तुम्ही तुमच्याकडून तुमच्या टीमकडून पुणेकरांना काय आवाहन करताय? हे जे महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मी सर्व लोकांना विनंती करतो की त्यांनी आज आणि उद्या
10 ते 6 या वेळेमध्ये एक्झिबिशनचा येऊन तुम्ही एक्झिबिशन बघा, तिथले प्रॉडक्ट बघा, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज बघा. हे एक्झिबिशन फक्त आणि फक्त सोलरच्या प्रॉडक्टशी रिलेटेड एक्झिबिशन आहे, हे एक्सक्लुझिव्ह सोलरचं एक्झिबिशन आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी येऊन उद्याची जी काही एन्व्हायरमेंटल फ्रेंडली, पोल्युशन फ्रेंडली जी काही कन्सेप्ट आहे ह्याचा वापर करून सगळ्यांनी त्याच्यावरती फायदा घ्यावा असं मी सर्वांना सूचित करतो की त्यांनी प्लीज येऊन आवाहन करतो की त्यांनी प्लीज येऊन एक्झिबिशन आज आणि उद्या बघावं. कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे. एक नजर हेडलाईन्सवर. आज हिंदू हृदय सम्राट असते तर त्यांना जास्त आनंद झाला असता, राज ठाकरे यांचे वक्तव्य. अष्टविनायक मार्ग रुंदीकरण सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात. अयोध्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या पिंपरी चिंचवड शहरात चोख बंदोबस्त. आणि राधेकृष्णच्या जयघोषात श्रीकृष्ण तुळशी विवाह सोहळा थाटात. याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले, पण तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.